ओके प्रॉब्लेम नंबर फिफ्थ बघा. ओके जी लास्ट ॲक्टिव्हिटी दिलेली ती तुम्ही कंप्लीट केली का पहिले? तो चार्ट तुम्ही व्हेरीफाय केला का? ओके ठीक आहे, चार्ट तुम्ही व्हेरीफाय करा नंतर. ओके तुम्हाला फर्स्ट प्रॉब्लेम दिला तर फर्स्ट प्रॉब्लेमनुसार तुम्ही चार्ट व्हेरीफाय करा नंतर. हा सुद्धा प्रॉब्लेम त्याच प्रकारचा आहे ॲक्च्युली. ओके एस एस एम लिमिटेड हॅज द फॉलोइंग डेटा फॉर द कमिंग इयर. ओके सेल्स युनिट 1,000, 1 लाख युनिट, रुपीज 1 लाख टोटल रुपीज. ओके देअर फॉर पर युनिट प्राईस इज रुपीज 1 पर युनिट. ओके 1 लाख डिवाइड बाय 1 लाख इज इक्वल टू 1 पर युनिट. व्हेरिएबल कॉस्ट रुपीज 40,000, दॅट मीन्स व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट इज रुपीज 0.40 पर युनिट अँड फिक्स कॉस्ट रुपीज 50,000. ओके आणि त्यांनी आपल्याला काय काय फाईंड आउट करायला सांगितलेलं, पहिल्यांदा पी व्ही रेशो, बी ई पी आणि मार्जिन ऑफ सेफ्टी त्यांनी पहिले फाइंड आउट करायला सांगितले, नंतर मग पुन्हा आपल्याला रिवाईज बी ई पी फाइंड आउट करायला सांगितलं. जसं मी तुम्हाला चार्टमध्ये सांगितलं तसं सेम आपल्या सर्व रिवाईज हे फाइंड आउट करायला सांगितलेलं. या सर्व चार गोष्टींमध्ये चेंजेस झाल्यानंतर म्हणजे ही इंडिव्हिज्युअल केस कन्सिडर करायच्या. प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा ही 20% इन्क्रीजिंग फिजिकल सेल्स व्हॉल्यूम जेव्हा आपण कन्सिडर करणार तेव्हा ह्या चार गोष्टी चेंजेस नसणार आहेत. ओके तेव्हा फक्त फिजिकल सेल्स व्हॉल्यूमच आपल्याला चेंज करायचं आहे. ओके सेकंड जेव्हा आपण केस आपण करणार आहोत तिथे इन्क्रीज केलं, सेकंड केसमध्ये आपल्याला डिक्रीज करायचं आहे, तेव्हा फर्स्ट केस त्याला अप्लाय नसणार आहे, त्याला फक्त सेकंड केसच अप्लाय असणार आहे. ओके थर्ड फोर्थ केससुद्धा तेव्हा अप्लाय नसणार आहे. त्यामुळे एक इंडिव्हिज्युअल केस आहे, ते प्रत्येक इंडिव्हिज्युअल पॉईंटसाठी किंवा इंडिव्हिज्युअल याच्यासाठी आपला सेपरेट सेपरेट हे फाईंड आउट करायचे. म्हणजे एक गोष्ट कधी चेंज झाली तर बाकीच्या सर्व गोष्टी सेम असतील. ओके म्हणजे कधी व्हेरिएबल कॉस्ट कधी चेंज झाली या थर्ड पॉईंटच्या वेळेस तर सेलिंग प्राईस फिक्स कॉस्ट सर्व सेम असेल. ओके फोर्थ केसच्या वेळेस जेव्हा फिक्स कॉस्ट जेव्हा डिक्रीज होणार आहे तेव्हा व्हेरिएबल कॉस्ट ओरिजिनल होती तीच राहणार आहे. जेव्हा तुम्ही फोर्थ पॉईंट जेव्हा करणार आहात तेव्हा तुमची फिक्स कॉस्ट चेंज झालेली असणार आहे, डिक्रीज होणार आहे. पण त्या केसमध्ये तुमचा थर्ड पॉईंटला जी व्हेरिएबल कॉस्ट जी चेंज होती ना ती चेंज नसणार आहे. तेव्हा ओरिजिनल जी व्हेरिएबल कॉस्ट असणार आहे तीच आपल्याला कन्सिडर करायची आहे पॉईंट नंबर फोर जेव्हा आपण सॉल्व्ह करणार तेव्हा. तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक इंडिव्हिज्युअल केसेस आहेत या सेपरेट सेपरेट आपल्याला कन्सिडर करायचे. जेव्हा तुम्ही पॉईंट वन सॉल्व्ह करताय तेव्हा पूर्ण पॉईंट वनच असणार आहे, तिथे सेकंड थर्ड फोर्थचा काही संबंध नसणार आहे. तेव्हा सर्व बाकीच्या ओरिजिनल फिगर आपल्याला कन्सिडर करायच्यात. पॉईंट वनच्या वेळेस फक्त पॉईंट वनमध्येच फक्त चेंजेस करायचे आहेत, पॉईंट टूच्या वेळेस फक्त पॉईंट टूचे चेंजेस असणार आहेत. ओके अशा पद्धतीने ते प्रत्येक सेपरेट सेपरेट असणार आहेत. तर आपण सॉल्व्ह करूया. पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट प्रिपेअर करणं कंपल्सरी नाही आहे पण आपण सॉल्व्ह करतो प्रत्येक वेळेस कारण की ते आपल्याला थोडंसं इझी जातं ॲक्च्युली. म्हणजे आपल्याला ते शो करायला थोडंसं इझी जातं त्यामुळे आपण ते मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट आपण सॉल्व्ह करणार आहोत पहिल्यांदा. टोटल युनिट्स किती आहेत आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिले 1 लाख युनिट्स आहेत. ओके देअर फॉर 1 लाख युनिट टोटल रुपीज सुद्धा 1 लाखच आहे. ओके व्हेरिएबल कॉस्ट आपल्याला प्रोव्हाइड केली आहे 40,000 आणि फिक्स कॉस्टसुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केली आहे. फिक्स कॉस्ट किती प्रोव्हाइड केलेली आहे 50,000. ओके फिक्स कॉस्ट 50,000. ओके त्यामुळे प्रॉफिट आपल्याला फाईंड आउट होईल 10,000 रुपीज आणि पर युनिट फाईंड आउट करून घ्या 1 लाख डिवाइड बाय 1 लाख 1 रुपीज. ओके 40,000 डिवाइड बाय 1 लाख 0.40. ओके कंट्रीब्युशन 0.60. ओके हे आपलं मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट झालं. आता फर्स्ट आपल्या जे बेसिक गोष्टी सांगितल्या त्या आपण फाइंड आउट करूया. आता मी फॉर्म्युला मेन्शन करत नाही, फॉर्म्युला तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. पी व्ही रेशो इज इक्वल टू फॉर्म्युला काय येईल, कॉन्ट्रीब्युशन डिवाइड बाय सेल्स इनटू 100. कॉन्ट्रीब्युशन 60,000 डिवाइड बाय सेल्स 1 लाख इंटू 100. पी व्ही रेशो 60%. ओके सेकंड आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, बी ई पी. बी ई पीचा फॉर्म्युला कॉन्ट्रीब्युशन 600 डिवाइड बाय पी व्ही. ओके फिक्स कॉस्ट डिवाइड बाय पी व्ही रेशो. ओके त्यामुळे तुमचे बी ई पी एल 83,333 हे रुपीजमध्ये फाईंड आउट झालेलं आहे. ओके 83,333 आणि इन युनिट्समध्ये सांगितलं तर काय फॉर्म्युला असेल, बी ई पी इन युनिट्स. फिक्स कॉस्ट डिवाइड बाय कंट्रीब्युशन पर युनिट. ओके हे युनिट्स फाईंड आउट झालेले आहेत. आता इथं दोन्ही सेमच फाईंड आउट होणार आहे कारण की सेलिंग प्राईस पर युनिट रुपीज 1 पर युनिटच आहे
ओके, त्यामुळे जेवढे रुपीज मध्ये फाइंड आउट होईल तेवढंच तुमचं युनिट्स मध्ये सुद्धा आंसर फाइंड आउट झालेलं, कारण 1 रुपीज पर युनिट त्याची सेलिंग प्राइस आहे. ओके, त्यामुळे दोन्ही सुद्धा सेम अमाऊंट दिसतात, म्हणजे रुपीज मध्ये पण सेम आहे आणि युनिट मध्ये सुद्धा सेम आहे. ओके, बीईपीचा पाहिजे तर फॉर्म्युला मेन्शन करा, ब्रेक इव्हन पॉईंट डिवाइड बाय फिक्स कॉस्ट डिवाइड बाय पी व्ही रेशो. ओके, आणि युनिटसाठी फॉर्म्युला आपण यूज केला, बीईपी इज इक्वल टू फिक्स कॉस्ट डिवाइड बाय कंट्रीब्युशन पर युनिट. ओके, आपण युनिटसाठी हा फॉर्म्युला आपण यूज केला. ओके, नेक्स्ट आपल्याला काय सांगितलं, थर्ड काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, मार्जिन ऑफ सेफ्टी. मार्जिन ऑफ सेफ्टीचा फॉर्म्युला ॲक्च्युअल सेल मायनस सेल ॲट बीईपी. ओके, त्यामुळे ही आपल्याला मार्जिन ऑफ सेफ्टी आपल्याला फाइंड आउट होईल 16,667. ओके, मार्जिन ऑफ सेफ्टी फॉर्म्युला, मार्जिन ऑफ सेफ्टी इज इक्वल टू ॲक्च्युअल सेल्स मायनस सेल ॲट बीईपी. ओके, ॲक्च्युअल सेल मायनस सेल ॲट बीईपी, ॲक्च्युअल सेल रुपीज 1 लॅक मायनस सेल ॲट बीईपी 83,333. ओके, हे आपण बेस आपण पहिल्यांदा आपण ही ए पॉईंट आपण कम्प्लीट केलेला होता. आपल्या ए पॉईंटमध्ये ज्या 3 गोष्टी विचारलेल्या होत्या दॅट वी हॅव कॅल्क्युलेटेड, दॅट इज फर्स्ट बीईपी सॉरी पी व्ही रेशो इज 60%, नेक्स्ट बीईपी 83,333, अँड लास्ट वन मार्जिन ऑफ सेफ्टी 16,667. ओके, ओके, नेक्स्ट आता आपल्याला इंडिव्हिज्युअल आपल्या केसेस, आता हा जो आहे ना तो ए पॉईंट मेन्शन करा, आपण ए पॉईंटची आपण गोष्टी आपण सॉल्व केल्या, आता बी पॉईंट आपण सॉल्व करूया. ओके, बीमध्ये आता इंडिव्हिज्युअल केसेस आहेत, त्या इंडिव्हिज्युअल केसेसमधली आपण फर्स्ट आपण केस घेऊया. ओके, 20% इन्क्रीज इन फिजिकल सेल्स व्हॉल्यूम, बीमधला 1 पॉईंट आपण कन्सिडर करतोय, 20% इन्क्रीज इन फिजिकल सेल्स व्हॉल्यूम. आता फिजिकल सेल्स व्हॉल्यूम, पहिल्यांदा आपल्याला न्यू फिजिकल सेल्स व्हॉल्यूम आपल्याला फाइंड आउट करायला लागेल, त्यामुळे इथे मेन्शन करा ओल्ड सेल्स व्हॉल्यूम. ओल्ड सेल्स व्हॉल्यूम किती होता, 1 लॅक युनिट्स होते. सेल्स व्हॉल्यूम म्हणजे नंबर ऑफ युनिट्स सोल्ड, पहिले ओरिजिनल किती होते, 1 लॅक युनिट्स होते, त्यांनी आपल्याला काय सांगितलं 20% इन्क्रीज, म्हणून प्लस 20%. ओके, प्लस 20%, आपल्या 20% आपल्या किती होणार आहे, 20% इन्क्रीज. ओके, तो ऍक्च्युअली एक्सेल मध्ये तसं मेन्शन करून देत नाहीये, कारण आपण पहिल्यांदा प्लस साइन मेन्शन करतोय, त्यामुळे ओके इथे प्लस आहे, ऍड आपण मेन्शन करूया. ओके, ठीक आहे, ॲट 20% इन्क्रीज, 20% इन्क्रीज म्हणजे किती येईल, 20,000 येतील. हां, 20,000. ओके, 20,000 म्हणजे न्यू सेल्स व्हॉल्यूम किती असणार आहे, 1,20,000. ओके, 1,20,000. ओके, हे फर्स्ट आपल्याला फाइंड आउट करून दाखवायचं आहे की नवीन चेंजेस काय झालेले आहेत ते, त्यानुसार आपल्या चेंजेस करा. आता मला सांगू शकता का फिजिकल सेल्स व्हॉल्यूम चेंज झाला तर कुठल्या कुठल्या गोष्टी चेंज होतील, कंट्रीब्युशन चेंज होईल का, कंट्रीब्युशन टोटल मध्ये चेंज होईल, पर युनिट सेम राहील. नेक्स्ट पीव्ही रेशो चेंज होईल का, होईल सर, नाही चेंज होणार, पीव्ही रेशो चेंज होणार नाही, कारण की आपलं सेल्स व्हॉल्यूम फक्त चेंज झालेलं आहे, सेलिंग प्राइस पर युनिट चेंज झालेलं नाही आहे. म्हणून तो चार्ट मी सांगितला ना तो खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला चार्ट जरी येत नाही जरी लक्षात राहिला तरी सुद्धा तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता, त्याची काही हे नाही आहे. पण जर कधी तुमचा चार्ट कधी कम्प्लीट कधी लक्षात असेल ना तर म्हणजे तुम्हाला सॉल्व्ह करायला थोडंसं कॉन्फिडन्स येईल, म्हणून मी तुम्हाला सांगितलं तो चार्ट इम्पॉर्टंट आहे म्हणून. ओके, पी व्ही रेशो चेंज होणार, सेल्स प्राइस पर युनिट कधी चेंज झाली असती, प्राइस पर युनिट, सेलिंग प्राइस पर युनिट, तर तुमचा पी व्ही रेशो चेंज होईल. पण तुमचा सेल्स व्हॉल्यूम चेंज झाला तर तुमचा पी व्ही रेशो चेंज होणार नाही. आता आपण कॅल्क्युलेट करून बघूया, तसं काही हे नाही, आपण सर्व आपण कॅल्क्युलेट करून बघणार आहोत. आपण पहिल्यांदा आपण पी व्ही रेशो आपण कॅल्क्युलेट करून बघूया. ओके, फॉर्म्युला पुन्हा लिहिण्याची खरी गरज नसते, पण मी फक्त कॉपी पेस्ट करतोय. ओके, काय आपला फॉर्म्युला, कॉन्ट्रीब्युशन युनिट. ओके, आपल्याला आधी कंट्रीब्युशन आधी फाइंड आउट करायला लागेल, तर कंट्रीब्युशन आपण फाइंड आउट करून बघूया. आपल्या पर युनिटमधला कंट्रीब्युशन तर सेमच राहणार आहे. ओके, टोटलमधला आपला कंट्रीब्युशन चेंज होणार आहे, पण जरी टोटलमधला जर कधी तुमचा कंट्रीब्युशन चेंज झालं तरीसुद्धा तुमचे, मी त्या चार्टच मेन्शन करतो. आता आपले किती झालेत, 1,20,000 झालेले आहेत. ओके,
ही पर युनिट मधली कुठलेही चेंजेस झालेले नाही आहेत, पर युनिट मध्ये सेम आहे, त्यामुळे ते आपण चेंज करणार नाहीत. पण आपले हे जे आहे ते टोटल मधले आपले चेंज होतील, कारण की 1 रुपीज पर युनिट आहे, 1,20,000 युनिट सोल्ड केले, त्यामुळे आपली टोटल सेल्स प्राइस किती होईल, 1,20,000. ओके, व्हेरिएबल कॉस्ट सुद्धा आपली त्याच पद्धतीने चेंज होईल, 1,20,000 इंटू 40,000 इंटू 0.4, 1,20,000 इंटू 0.4 तुमची व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट किती आहे, 0.4 पर युनिट आहे. ओके, त्यामुळे तुमची व्हेरिएबल कॉस्ट सुद्धा चेंज झाली, 48,000 झाली. कंट्रीब्युशन सुद्धा तुमचा चेंज होईल, 1,20,000 मायनस 48,000 72,000. फिक्स कॉस्ट आहे 50,000, ते ॲज इट इज राहील, आणि प्रॉफिट तुमचा 22,000 येईल. आता नवीन प्रॉफिट तुमचा क्रिएट होईल 22,000, पण पर युनिटमध्ये सेम आहे. आता आपण पी व्ही रेशो फाइंड आउट करूया. ओके, आता पी व्ही रेशो मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने फाइंड आउट करून दाखवतो. तुमचा पी व्ही रेशो तुमचा सेमच राहणार आहे. बघा, 72,000 डिवाइड बाय 1,20,000 इंटू 100 किती आहे, 60%. पहिले किती होता, 60%च होता. ओके, पी व्ही रेशो चेंज होणार नाही आहे. तुम्ही कधी पी व्ही रेशो कधी पर युनिटमध्ये जरी यूज करून कधी फाइंड आउट केले तरी सुद्धा सेम राहणार आहे. ओके, 0.60 डिवाइड बाय 1 इंटू 100. ओके, 60%च राहतोय. ओके, हां. ओके, पी व्ही रेशो आपला सेम राहणार आहे, पण आपल्याला कॅल्क्युलेट करून दाखवायचं आहे. जरी सेम जरी राहत असेल ना, तरी सुद्धा आपल्या प्रॉब्लेममध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, कॅल्क्युलेट रिवाइज पी व्ही रेशो. पण रिवाइज पी व्ही रेशो आपण कॅल्क्युलेट करून आपल्याला शो करायचा आहे. जरी चेंज झाला नाही तरी सुद्धा आपण कॅल्क्युलेट करून आपण शो करणार आहोत. ओके, नेक्स्ट बी ई पी. ओके, नेक्स्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ब्रेक इव्हन पॉईंट. आता फिक्स कॉस्ट चेंज झालेला नाही आहे, त्यामुळे बी ई पी सुद्धा सेमच राहणार आहे. बी ई पीमध्ये सुद्धा चेंजेस होणार नाही आहेत. सेल्स व्हॉल्यूम चेंज झाल्यामुळे आपल्याला बी ई पी चेंज होणार नाही आहे. आता बी ई पी आपला किती कॅल्क्युलेट होईल, फिक्स कॉस्ट डिवाइड बाय पी व्ही रेशो, तो सेमच राहणार आहे. बघा, पहिले होता तेवढाच राहिलेला आहे, काही चेंजेस झालेले नाही आहेत. नेक्स्ट आपला मार्जिन ऑफ सेफ्टी आपली चेंज होणार आहे, कारण तुमचा टोटल सेल्स तुमचे चेंज झाले, त्यामुळे मार्जिन ऑफ सेफ्टी तुमचे चेंज होणार आहे. मार्जिन ऑफ सेफ्टीसाठी 1,20,000 मायनस, ओके, तुमची मार्जिन ऑफ सेफ्टी चेंज झालेली आहे. बघा, ओरिजिनल मार्जिन ऑफ सेफ्टी किती होती, 16,667, नाऊ इट इज 36,667. ओके, म्हणजे मार्जिन ऑफ सेफ्टीमध्ये आपली चेंजेस झालेले आहेत. ओके, ही आपली फर्स्ट केस झाली. आता सेकंड केस करूया आपण. ओके, सेकंड पॉइंट, एक्सक्यूज मी सर. हां, यस, वेटिंग लिस्ट चेक करा ना सर तुमचं. एक मिनिट, कोणीतरी मेसेज टाकलाय ग्रुपला का होत नाही, नाहीये, कोण नाही वेटिंग लिस्टला. ठीक आहे, थँक्यू सर. ओके, फाईन, थँक्यू. ओके, सेकंड पॉईंट बघा, चेक करा. सेकंड पॉईंट आपल्याला सांगितलेलं 20% डिक्रीज इन फिजिकल सेल्स व्हॉल्यूम. आता सेम आहे, फक्त डिक्रीज झालेला आहे. ओके, ओके, आपण सेम ॲज इट इज कॉपी पेस्ट करून घेतो. ओके, कारण की सर्व आपल्या गोष्टी आपल्या त्याच करायच्या आहेत ॲक्च्युली. फक्त डिक्रीज झालेलं इथे, सेल्स व्हॉल्यूम डिक्रीज झालेला आहे. बघा, ओरिजिनल सेल्स व्हॉल्यूम होता 1,00,000 रुपीज होता, तो आपल्याला ॲज इट इज आपण मेन्शन केलेला. आणि आता आपल्याला काय सांगितलं, 20% डिक्रीज सांगितलं, तर इथे ॲडच्या ऐवजी इथे काय होईल, लेस होईल. ओके, इन्क्रीजच्या ठिकाणी डिक्रीज होईल. ओके, आणि तुमचं इथे किती येतील न्यू, आता 80,000 होतील. ओके, न्यू 80,000 होतील. तुम्ही कधी चार्ट कधी प्रिपेअर, ॲक्च्युली चार्टसुद्धा प्रिपेअर करण्याची तशी कंपल्सरी नाही आहे, पण तुम्ही चार्ट प्रिपेअर केलं तर प्रेझेंटेशन चांगला दिसेल, दुसरं काही नाही. ओके, 80,000 येईल इथे. ओके, कॉस्ट तुमची चेंज होईल 80,000, व्हेरिएबल कॉस्ट चेंज होईल इंटू 0.4. न्यू व्हेरिएबल कॉस्ट येईल 32,000, कंट्रीब्युशन 48,000, आणि तुम्हाला इथे लॉस होतो आहे आता. ओके, आपला पी व्ही रेशो ॲज इट इज सेमच राहणार आहे, फक्त कारण की फिजिकल व्हॅल्यूम चेंज झाल्यामुळे आपला पी व्ही रेशो चेंज होत नाही, बी ई पी सुद्धा चेंज होत नाही, तर दोन्ही सेमच राहणार आहेत. फक्त मार्जिन ऑफ सेफ्टी तुमची चेंज होईल. मार्जिन ऑफ सेफ्टी आता येईल, बघा, मार्जिन ऑफ सेफ्टी मायनसमध्ये येते आता. ओके, कारण ऑलरेडी तो फॉर्म्युला यूज केलेला होता, तोच फॉर्म्युला इथे अप्लाय झालेला. बघा, हा फॉर्म्युला आहे बी टोटल सेल्स मायनस सेल ॲट बी ई पी. ओके, टोटल सेल्स आपल्या आता 80,000 आहेत, आणि सेल ॲट बी ई पी आहेत 83,333. ओके, त्यामुळे आपल्याला मायनसमध्ये येते मार्जिन ऑफ सेफ्टी,
3333. ओके, त्यामुळे सेल्स व्हॉल्यूम कधी इन्क्रीज डिक्रीज झाला तर तुमचा पी व्ही रेशो चेंज होणार नाही आहे, बीईपी चेंज होणार नाही आहे, पण तुमची मार्जिन ऑफ सेफ्टी तुमची चेंज होणार आहे. ओके, हा सेकंड पॉईंट होता. ह्या फर्स्ट अँड सेकंड पॉईंटमध्ये कोणाला काही कन्फ्युजन आहे का? नो सर. ओके, नेक्स्ट आता बघूया आपण. थर्ड पॉईंट आहे 5% इन्क्रीज इन व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट. ओके, 5% इन्क्रीज इन व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट, थर्ड पॉईंट. आता आपला सेम, आता इथे व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट आपल्याला चेंज करायचे. ओल्ड व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट. ओके, ओल्ड व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट किती होती? 0.40. ओके, आता इथे काय होणार आहे, आपली 5% इन्क्रीज करायला सांगितलं आहे, त्यामुळे इथे ॲड 5%. ओके, म्हणून 0.4 × 5%. ओके, 0.02 येते, त्यामुळे तुमची न्यू व्हेरिएबल कॉस्ट येणार आहे, न्यू व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट येईल 0.38. ओके, त्यामुळे इथे आपले आपल्याला ऍड करायचे ना, लेट झाली ती. ओके सॉरी, लेट झाली, ती 2 होईल पॉईंट ना, 42.42. ओके, आता आपल्याला ही एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट प्रिपेअर करताना आपला फक्त व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट चेंज करायचे, बाकी सर्व गोष्टी ओरिजिनल. ओरिजिनल म्हणजे तुमचे ओरिजिनल युनिट किती होते? 1 लाख युनिट. ती एक गोष्ट लक्षात ठेवा, नाही तर तुम्ही परत कधी तुम्ही 80,000 किंवा 1,20,000 कधी तुम्ही युनिट्स कधी यूज केले तर तुमचा अँसर रॉंग येईल. ओके, तुम्हाला बाकीच्या सर्व गोष्टी सेम ठेवायच्यात, फक्त व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट फक्त तुम्हाला चेंज करायचं. त्यामुळे ओरिजिनल युनिट किती होते, सेल्स व्हॉल्यूम किती, ओरिजिनल 1 लाख होता, त्यामुळे आपण इथे यूज करताना 1 लाख सेल्स व्हॉल्यूम यूज करायचं आहे. ओके, त्यामुळे इथे अमाऊंट येईल 1 लाख. ओके, व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट येईल 1,00,000 × 0.42. ओके, 42,000. ओके, कंट्रीब्युशन येईल 58,000. फिक्स कॉस्ट ॲज इट इज 50,000, ओरिजिनल होती तीच राहणार आहे. ओके, प्रॉफिट तुमचा आता 8,000 रुपीज येईल. ओके, आता पुन्हा आपल्या त्या तिन्ही गोष्टी फाइंड आउट करायच्यात. फर्स्ट पी व्ही रेशो फाइंड आउट करूया. आता पी व्ही रेशोपासून सर्व गोष्टी चेंज होतील. जेव्हा तुमचं व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट आणि सेलिंग प्राईस पर युनिट जेव्हा चेंज होते ना, ॲट दॅट टाइम ऑल सर्वच गोष्टी तुमच्या चेंज होतात, म्हणजे कंट्रीब्युशनपासून सर्व गोष्टी तुमच्या चेंज होतात. बघा, कंट्रीब्युशन पर युनिटमध्ये पण चेंज झालेलं आहे. ओरिजिनल कंट्रीब्युशन पर युनिट किती होता? 0.60 होता, आता किती आहे? 0.58. कंट्रीब्युशन तुमच्या टोटलमध्ये पण चेंज झालेलं आहे, ओरिजिनल होता 60,000, आता 58,000 आहे. ओके, नेक्स्ट. नेक्स्ट तुमचा पी व्ही रेशो चेंज होणार आहे. आता पी व्ही रेशो आपण कॅल्क्युलेट करूया. 58,000 डिवाइड बाय 1,00,000 × 100, तुमचा आता पी व्ही रेशो येणार आहे 58%. ओके, चेंज झाला. ओके, सेकंड आपण फाइंड आउट करूया, बी ई पी फाइंड आउट करूया. बी ई पी सुद्धा चेंज होणार आहे. बी ई पी किती येईल? 50,000 डिवाइड बाय 58 × 100, तुमचा आता बी ई पी येणार आहे 86,000. ओके ओके, बी ई पी, बी ई पी आलेला आहे 86,207. आणि मार्जिन ऑफ सेफ्टी, मार्जिन ऑफ सेफ्टी फाइंड आउट करण्यासाठी टोटल सेल्स मायनस सेल ॲट बी ई पी. ओके, बघा, जेव्हा तुमचा सेल्स व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट जेव्हा तुमची चेंज झाली तेव्हा सर्व गोष्टी चेंज झालेल्या आहेत. ओके, आपल्याला फक्त कॅल्क्युलेट करून शो करायचे त्या. आता लास्ट पॉईंट, 10% डिक्रीज इन फिक्स कॉस्ट. पुन्हा आपल्या त्याच पद्धतीने शो करायचं आहे. डिक्रीज सांगितलं, डिक्रीज कॉपी पेस्ट करूया. ओल्ड फिक्स कॉस्ट 50,000 लेस डिक्रीज 10%,
ओके त्यामुळे 10% डिक्रीज करा, 5000 रुपीज, 10% 50,000 च्या 10% येणार आहेत 5000 रुपीज, त्यामुळे न्यू फिक्स कॉस्ट येईल 45,000. आता जेव्हा फिक्स कॉस्ट चेंज होईल तेव्हा कंट्रीब्युशन चेंज होईल का? नाही, कारण कंट्रीब्युशनच्या फॉर्म्युल्यामध्ये फिक्स कॉस्ट नाही आहे. जेव्हा फिक्स कॉस्ट चेंज होईल तेव्हा पी व्ही रेशो चेंज होईल का? नाही, कारण की फिक्स कॉस्ट आणि पी व्ही रेशोचा काही संबंध येत नाही. कंट्रीब्युशन आणि सेल्स याच्यावरती पी व्ही रेशो तुमचा डिपेंड करतो. मग जेव्हा फिक्स कॉस्ट चेंज होईल तेव्हा आपली बी ई पी पहिले चेंज होईल, कारण बी ई पीच्या फॉर्म्युल्यामध्ये फिक्स कॉस्ट आहे आणि बी ई पी चेंज झाल्यामुळे तुमचा मार्जिन ऑफ सेफ्टी सुद्धा चेंज होईल. ओके, त्यामुळे आपण पहिल्यांदा पी व्ही रेशो, नंतर बी ई पी अँड लास्ट मार्जिन ऑफ सेफ्टी, या तिन्ही गोष्टी आपण फाईंड आउट करूया. पी व्ही रेशो तुमचा सेमच राहणार आहे तरी आपण कॅल्क्युलेट करूया. मी स्टेटमेंट आता पूर्ण बनवत नाही आहे ॲक्च्युली. ओके, ओरिजिनल आपला किती होतं? सेमच राहणार आहे, 60,000 डिवाइड बाय 1 लाख, 60% येणार आहे. 60,000 डिवाइड बाय 1 लाख इंटू 100, ओके 60% येईल. नेक्स्ट बी ई पी, बी ई पी चेंज होणार आहे, कारण बी ई पी येणार फिक्स कॉस्ट 45,000 डिवाइड बाय 60 इंटू 100, बी ई पी तुमची आता होणार आहे 75,000. ओरिजिनल काहीतरी 83,333 होती. ओके, आणि मार्जिन ऑफ सेफ्टी तुमचे चेंज होणार आहे, तुमचे ओरिजिनल सेल्स होते 1 लाख रुपीज मायनस 75,000. ओके, त्यामुळे मार्जिन ऑफ सेफ्टी येणार आहे तुमची 25,000. ओके, आता मग जो चार्टमध्ये आपण ज्या गोष्टी केल्या ना त्याच इथे आपण गोष्टी केल्या. बघा, 10% डिक्रीज इन फिक्स कॉस्ट आपण त्या चार्टमध्ये पाहिजे तर आपण व्हेरीफाय करूया. हा चार्ट होता, आपली फिक्स कॉस्ट काय झालेली आहे? डिक्रीज झालेली आहे ना. तर बघा, पी व्ही कंट्रीब्युशन आपला चेंज होत नाही आहे, पर युनिटसुद्धा चेंज होत नाही, पी व्ही रेशोसुद्धा चेंज झाला नाही. बघा, पी व्ही रेशोसुद्धा ओरिजिनलच राहिला. बी ई पी आपली डिक्रीज झालेली आहे. बघा, बी ई पी आपली ओरिजिनल होती 83,333, आता न्यू झालेली आहे 75,000. ओके, त्यामुळे डिक्रीज झालेली आपले चार्टमध्ये जे मेन्शन केलं तसंच झालेलं आहे. आणि मार्जिन ऑफ सेफ्टी आपली इन्क्रीज झालेली आहे. बघा, ओरिजिनल मार्जिन ऑफ सेफ्टी आपली किती होती? 16,667 होती, आता न्यू मार्जिन ऑफ सेफ्टी किती आहे? 25,000. ओके, मार्जिन ऑफ सेफ्टी आपली इन्क्रीज होते. ओके, अशा पद्धतीने चेंजेस झालेले, डिक्रीज इन फिक्स कॉस्ट असेल तर. बघा, सेल्स व्हॉल्यूम कधी इन्क्रीज झाला तर काय झालेलं आहे? कंट्रीब्युशन पर युनिट, कंट्रीब्युशन टोटलमध्ये इन्क्रीज होते पण पर युनिट सेम आहे, पी व्ही रेशो सेम आहे, ब्रेक इव्हन पॉईंटसुद्धा सेम आहे आणि मार्जिन ऑफ सेफ्टी आपली इन्क्रीज होते. आपण बघूया. बघा, फर्स्ट पॉईंट इन्क्रीज इन फिजिकल सेल्स व्हॉल्यूम. ओके, तुमची कंट्रीब्युशन तुमचा टोटलमध्ये चेंज झाला, इन्क्रीज झालेलं कंट्रीब्युशन. ओके, नेक्स्ट तुमचा पर युनिटमध्ये सेम आहे, पर युनिटमध्ये सेम राहिलेलं आहे. पी व्ही रेशोसुद्धा तुमचा नो चेंज आहे, पी व्ही रेशो नो चेंज, बी ई पीसुद्धा नो चेंज, ओरिजिनल जेवढा बी ई पी होता तेवढाच राहिलेला आहे आणि मार्जिन ऑफ सेफ्टी तुमची इन्क्रीज झालेली आहे. मार्जिन ऑफ सेफ्टी ओरिजिनल किती होती? 16,667 ओरिजिनल मार्जिन ऑफ सेफ्टी. ओके, इन्क्रीज झाल्या तर त्याच्या रिव्हर्स चेंजेस होतील. आणि कधी व्हेरिएबल कॉस्ट कधी चेंज झाली तर ऑल सर्वच गोष्टी आपल्या चेंजेस होतात. बघा, व्हेरिएबल कॉस्ट कधी चेंज झाली तर सर्वच गोष्टी चेंज होतात. आपली व्हेरिएबल कॉस्ट काय झालेली आहे? ॲड झालेली आहे, इन्क्रीज झालेली आहे. त्यामुळे आपली कंट्रीब्युशन डिक्रीज झालं असेल पर युनिटमध्ये सुद्धा, टोटलमध्ये सुद्धा, पी व्ही रेशोसुद्धा डिक्रीज झाला असेल, बी ई पी इन्क्रीज झाला असेल आणि मार्जिन ऑफ सेफ्टी डिक्रीज झाली असेल. बघा, कंट्रीब्युशन आपला डिक्रीज झाला, बी ई पी इन्क्रीज झाला आहे, मार्जिन ऑफ सेफ्टी डिक्रीज झाली आहे. ओके, अशा पद्धतीने आपले चेंजेस आपले होतात. एकदम सिंपल प्रॉब्लेम होता ॲक्च्युली आणि सेम प्रॉब्लेम आपला 15 मार्क्सला आपल्याला एक्झामला येऊ शकतो. ओके, सेम प्रॉब्लेम सर. हां, व्हॉट्सअपला प्रत्येकाने ना ग्रुपवर मेसेज टाकलाय की ती आपली विंडोज आहे ना, आज तू जॉईन करायची तो तिथे आहे पण. ओके, एक ॲडमिट झाला ॲक्च्युली. ओके, व्ही ऑल. ओके, दोघं जण आता जॉईन झाले ॲक्च्युली. सर, हा प्रॉब्लेम राईट करायला मिळेल का मला? काय करायला मिळेल का? म्हणजे मला जर रायटिंग करायचं असेल तर ऍक्च्युअली फर्स्ट लेक्चरच आहे सॉल्व केलेला प्रॉब्लेम. नाही, मला समजलं नाही ऍक्च्युअली काय करायला मिळेल का. ऍक्च्युअली कसं होतं की ज्यावेळेस कम्प्युटर वरती दाखवताना तुम्ही खूप फास्ट होत, खूप फास्ट होत आहे का? हा, त्यामुळे कसं मी ऍक्च्युअली जो प्रॉब्लेम असतो तो राईट करायला घेते तर काही
समजत नाही असं होतं, त्यामुळे कसं खूप पुढे पुढे जात. ओके हां तर एकदा बघायला मिळेल का, म्हणजे काही पॉइंट आले असतील तर ते कव्हर करता आले असतील. ओके ठीक आहे. मी ऍक्च्युली ही एक्सेल शीट आहे ना आणि प्रॉब्लेम शीट आहे ना ती मी हां ग्रुपवरती टाकतो. हां हे जे सॉल्व केलेलं ना ग्रुप हो वरती ही जी तरी शीट चालेल आहे मग. ना, ही जी शीट हां आहे ना हां ती मी ग्रुपवरती अपलोड करतो. हां ओके म्हणजे कसं की जास्त म्हणजे व्यवस्थित समजेल, काय ओके. कसं आणि होतं दुसरी काही एक होतं गोष्ट पटकन. तुम्हाला ही सुद्धा माहिती आहे, मी यूट्यूब व्हिडिओ हे जे आहे ना, हे हां जे लेक्चर आहे ना ते यूट्यूबला मी अपलोड करतो आहे. अच्छा ओके तुम्ही तिथे यूट्यूबला सुद्धा हे लेक्चर तुम्ही रिवाइज करून बघू शकता. चालेल चालेल चालेल. ओके तर मी ऍक्च्युली लास्ट लेक्चरला मी लिंक ऍक्च्युली अपलोड केलेली होती, हां आत्ता सुद्धा मी चॅट बॉक्समध्ये नंतर मी ती लिंक एक अपलोड करतो फर्स्ट लेक्चरची आणि सर सेकंड तुम्ही थर्ड ग्रुपला लेक्चर. टाकली ना तर बरं, एकदम चॅट बॉक्स मध्ये कसं नंतर चॅट बॉक्स मध्ये दिसत नाही ना, दिसत नाही. पण हाँ ग्रुपला करेक्ट. टाकली तर ओके ठीक आहे, मी म्हणजे. ग्रुपला टाकतो. एक एक व्हिडिओ फक्त टाकतो तुम्हाला, चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा. मग मी व्हिडिओ अपलोड करीन तर तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळत जाईल. चालेल 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 ओके ठीक आहे. सर, ग्रुप वरतीच बरं पडेल कारण का ग्रुप वरती कसं चेक केलं जातं ना डेली आपलं. ओके 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 ठीक आहे चालेल. ठीक आहे, मी लास्ट थँक्यू. त्या दोन्ही लेक्चरच्या व्हिडिओसुद्धा अपलोड करतो ॲक्च्युली. ओके हां हां चालेल चालेल. अच्छा थँक्यू सर. आता नेक्स्ट ॲक्च्युली आपले ते जे आधीचे प्रॉब्लेम होते ते प्रॉब्लेम सुद्धा ॲक्च्युली इम्पॉर्टंटच होते. त्याच्यामध्ये काही तशाच पद्धतीचा हा सुद्धा प्रॉब्लेम आहे, फक्त एक्झामला आलेला प्रॉब्लेम आहे. हा ऑक्टोबर 2018 15 मार्चला प्रॉब्लेम एमकॉमला आलेला होता सेमिस्टर बनलाच. ओके तर तो आपण प्रॉब्लेम घेणार आहोत, एकदम सेम प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये काही जास्त काही डिफिकल्टी आहे असं काही नाही आहे ॲक्च्युली. लेवल ऑफ डिफिकल्टी ॲक्च्युली सेमच आहे, फक्त प्रॉब्लेम दुसरा आहे, एक्झामला आलेला प्रॉब्लेम आहे. ओके मी प्रॉब्लेम रीड करतो आहे. ओके अ कंपनी ॲन्युअली मॅन्युफॅक्चर्स अँड सेल 20,000 युनिट्स ऑफ प्रोडक्ट, द सेलिंग प्राईस ऑफ विच इज ₹50 अँड प्रॉफिट अर्न इज ₹10 पर युनिट. ओके जेव्हा ते 20,000 युनिट जेव्हा सॉल्व कर सेल करतायत ना, तेव्हा प्रॉफिट पर युनिट त्यांचा ₹10 होतो आहे. पण तुम्ही मार्जिनल कॉस्ट कधी स्टेटमेंट कधी तुम्ही बघितलं तर आपण कधीच आपण प्रॉफिट आपण पर युनिटमध्ये आपण फाइंड आउट करत नाही आहोत. त्यामुळे प्रॉफिट पर युनिट जो आपल्याला जो प्रोव्हाइड केलेला ना तो ॲक्च्युली त्याचा उपयोग आपल्याला, कारण की नंबर ऑफ लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी आपल्याला दिली आहे त्यामुळे आपण त्याचा थोडाफार आपला उपयोग होऊ शकतो, म्हणजे आपल्या फिक्स कॉस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. ओके पण करंट प्रॉब्लेममध्ये आपल्या फिक्स कॉस्टसुद्धा ॲक्च्युली दिलेली आहे, कारण 50% व्हेरिएबल कॉस्ट सांगितलेले ओव्हरहेड, त्यामुळे फिक्स कॉस्ट आपली रिमेनिंग 50% आपली फिक्स कॉस्ट असणार आहे. ओके आता तुम्हाला हे आपण जे पहिले जे 4-5 जे प्रॉब्लेम सॉल्व केले आणि ह्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला थोडंसं ॲक्च्युली जे प्रेझेंटेशन आहे ते थोडंसं वेगळं आहे. ओके बाकी तुम्ही सर्व जेव्हा सॉल्व करायला घ्याल ना तर तुम्हाला त्या सेमच गोष्टी दिसतील, पण तुम्हाला जरासं प्रेझेंटेशन आपलं थोडंसं डिफरंट आहे इथे. ओके नेक्स्ट बघा, ॲनालिसिस ऑफ द कॉस्ट ऑफ 20,000 युनिट, म्हणजे ह्या 20,000 युनिट जे सोल्ड केले आहेत ना त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला खाली प्रोव्हाइड केलेली आहे. मटेरियल कॉस्ट ₹3 लॅक, लेबर कॉस्ट ₹1 लॅक. आणि तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल की मटेरियल कॉस्ट आणि लेबर कॉस्ट ही व्हेरिएबल कॉस्ट असणार आहे. ओके त्यामुळे आपल्याला व्हेरिएबल कॉस्ट म्हणून कन्सिडर करायचे. अँड ओव्हरहेड ₹4 लॅक. ओके आउट ऑफ द 4 लॅक 50% इज व्हेरिएबल कॉस्ट अँड रिमेनिंग 50% विल बी फिक्स कॉस्ट. ओके त्यामुळे आपल्याला 50% फिक्स कॉस्ट आपल्याला कन्सिडर करायचे, ₹2 लॅक्स व्हेरिएबल कॉस्ट असेल आणि ₹2 लॅक्स फिक्स कॉस्ट असेल ओव्हरहेडमधली. ओके क्लिअर आहे. 20,000 युनिटची इन्फॉर्मेशन दिली आहे त्यामुळे आपल्याला पर युनिटसुद्धा इथे फाइंड आउट करता येतील, कारण आपल्या युनिट्स आपल्या प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके मटेरियल 3 लॅक, लेबर कॉस्ट 1 लॅक अँड ओव्हरहेड 4 लॅकमधले 2 लॅक व्हेरिएबल अँड 2 लॅक फिक्स. ओके प्रॉब्लेम समजला, कारण प्रॉब्लेम एवढाच आहे, प्रॉब्लेम एवढाच आहे. आता पुढे त्यांनी काय सॉल्व करायला सांगितलं त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. ओके प्रॉब्लेम क्लिअर आहे. आता आपण सॉल्व करूया आपण प्रॉब्लेम. स्टेटमेंट प्रिपेअर करतो, सेम स्टेटमेंट कॉपी पेस्ट करून घेतो आहे. ओके युनिट्स आपल्याला किती सांगितलेले 20,000. ओके ओके युनिट्स 20,000. ₹50 पर युनिट आहे सेलिंग प्राईस, त्यामुळे इथे येणार आहे 20,000 इंटू 50. ओके पर युनिट आहे ₹50. व्हेरिएबल कॉस्ट आपल्याला ॲक्च्युली माहीत नाही आहे, ते आपल्याला फाईंड आउट करायचे. व्हेरिएबल कॉस्टमध्ये इथे 3 गोष्टी आहेत, त्यामधले फर्स्ट आहे मटेरियल,
नेक्स्ट आहे लेबर आणि नेक्स्ट आहे ओव्हरहेड. ओके, ओव्हरहेड हे तीन गोष्टी आहेत आपल्या. त्याची आता मी पर युनिट फाइंड आउट करत नाही आहे. ओके, पर युनिट मेन्शन केले तरी सुद्धा चालेल. आपण अजून एक कॉलम ॲड करूया. टोटल व्हेरिएबल कॉस्ट. ओके, मटेरियल किती आहे कॉस्ट? मटेरियल रुपीज 3 लाख. मटेरियल 3 लाख. ओके, लेबर 1 लाख. ओवरहेड 2 लाख. व्हेरिएबल 2 लाख है, व्हेरिएबल 2 लाख. पर युनिट फाइंड आउट करून घ्या. सिंपल, 3 लाख डिवाइड बाय 20,000. ओके, 1 लाख डिवाइड बाय 20,000. ओके, अँड ओवरहेड 2 लाख डिवाइड बाय 20,000. ओके, इथे आपण टोटल व्हेरिएबल कॉस्ट आपण फाइंड आउट करून घेऊया. टोटल व्हेरिएबल कॉस्ट 6 लाख. ओके, 6 लाख आणि पर युनिट 30. ओके, कंट्रीब्युशन फाइंड आउट करून घ्या. सेल्स मायनस सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू कंट्रीब्युशन. अरे उलट मेन्शन केलं ॲक्च्युली. ओके, 55 and 10. 15, 5 and 10. ओके, 30 रुपीज व्हेरिएबल कॉस्ट आली, त्यामुळे कंट्रीब्युशन 50 - 30 इज इक्वल टू 50 - 30 इज इक्वल टू 20. ओके, अँड टोटलमध्ये 10 लाख मायनस 60,000 इज इक्वल टू 4 लाख. ओके, 4 लाख अँड फिक्स कॉस्ट रुपीज 2 लाख्स. आपण पर युनिटमध्ये ॲक्च्युली फाइंड आउट करूया. 10 रुपीज आणि प्रॉफिटसुद्धा आहे. ओके, 10 रुपीज आपल्याला त्यांनी प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे की प्रॉफिट किती आहे. 10 रुपीज पर युनिट आहे, हे आपलं फायनल ॲन्सर आहे. ओके, 10 रुपीज प्रॉफिट अँड 2 लाख रुपीज, त्यावेळेस आपल्याला 2 लाख रुपीज प्रॉफिट असणार आहे, कारण 20,000 युनिट्स आहेत. ओके, हे मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट आपण प्रिपेअर केलेलं आहे. ओके, नेक्स्ट आता आपल्याला त्यांनी काय काय प्रिपेअर करायला सांगितलं आहे ते आता प्रिपेअर करूया वन बाय वन. फर्स्ट त्यांनी सांगितलं कंट्रीब्युशन पर युनिट, ते आपण ऑलरेडी ॲक्च्युली फाईंड आउट केलेलं आहे. तुम्ही फॉर्म्युला यूज करून सुद्धा त्यांना शो करून दाखवू शकता. कंट्रीब्युशन पर युनिट, कंट्रीब्युशन पर युनिट इज इक्वल टू फॉर्म्युला काय, कंट्रीब्युशन पर युनिट सेलिंग प्राईस पर युनिट मायनस व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट. 50,000 - 30 रुपीज 20 पर युनिट. ओके, क्लियर आहे? फर्स्ट पॉईंट आपला क्लियर आहे. ओके, कंट्रीब्युशन पर युनिट. नेक्स्ट त्यांनी आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं पी व्ही रेशो. सेकंड पॉईंट, पी व्ही रेशो. ओके, पी व्ही रेशो फॉर्म्युला कंट्रीब्युशन डिवाइड बाय सेल्स इंटू 100. ओके, 40%. ओके, 40%. मी पर युनिट करून फाइंड आउट करून दाखवलं, तुम्ही टोटलमधून जरी फाइंड आउट केलं तरी सुद्धा सेम ॲन्सर येईल. मी इथे टोटलमध्ये तुम्हाला फाइंड आउट करून दाखवतो. ओके, कंट्रीब्युशन डिवाइड बाय सेल्स इंटू 100. 40%. ओके, म्हणजे तुम्ही पर युनिट जरी यूज केलं तरी सुद्धा सेम ॲन्सर फाइंड आउट होतं. टोटल जरी यूज केलं तरी सुद्धा सेम ॲन्सर फाइंड आउट होणार आहे पी व्ही रेशोसाठी. ओके, कोणाला काही क्वेरी असेल तर लगेच विचारून घ्या. नेक्स्ट आपला बी पी इन सेल्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. थर्ड पॉईंट, बी पी इन सेल्स फॉर्म्युला काय, फिक्स कॉस्ट डिवाइड बाय पी व्ही रेशो. फॉर्म्युला आता तुमची ॲक्च्युली बाहेर व्हायला पाहिजे होते. तुम्हाला फॉर्म्युला आता आपला 5वा 6वा प्रॉब्लेम आपला चालू आहे. तर 5-6 प्रॉब्लेम नाही, ते मार्जिन ऑफ सेफ्टीचा फॉर्म्युला येतो. फिक्स कॉस्ट डिवाइड बाय पी व्ही रेशो, फिक्स कॉस्ट डिवाइड बाय पी व्ही रेशो आपला, सॉरी, हा बरोबर आहे. फिक्स कॉस्ट डिवाइड बाय पी व्ही रेशो आपला ब्रेक इव्हन सेल्सचा इन रुपीजचा फॉर्म्युला आहे. आपल्याला इथे रुपीज मध्ये फाइंड आउट करायचे. ओके, त्यामुळे फिक्स कॉस्ट डिवाइड बाय पी व्ही रेशो हा इन रुपीजचा फॉर्म्युला आहे. अँड युनिटचा फॉर्म्युला आहे फिक्स कॉस्ट डिवाइडेड बाय कंट्रीब्युशन पर युनिट. किंवा युनिटसाठी सेकंड फॉर्म्युला यूज करू शकता, बी पी इन सेल्स इन रुपीज. ओके, डिवाइडेड बाय सेलिंग प्राइस पर युनिट. दोन्ही फॉर्म्युलानुसार तुमचा ॲन्सर सेमच येणार आहे. कंट्रीब्युशन सॉरी बी पी इन युनिट्स फाइंड आउट करताना आधी आपण रुपीजमध्ये फाइंड आउट करूया. फिक्स कॉस्ट 2 लाख डिवाइड बाय कंट्रीब्युशन
सॉरी डिवाइड बाय पी वी रेशो. ओके 5 लाख रुपीज येत आहे. ओके आपली ब्रेक इवन सेल्स इन रुपीज येत आहेत 5 लाख रुपीज. ओके नेक्स्ट फाइंड आउट करा ब्रेक इवन सेल्स इन युनिट्स. काय फॉर्म्युला असणार आहे? फिक्स कॉस्ट फिक्स्ड डिवाइड बाय डिवाइड बाय कंट्रीब्यूशन कंट्रीब्यूशन पर युनिट 10,000 युनिट्स. तुम्ही हेच तुम्ही सेम याच पद्धत दुसऱ्या वेने फाइंड आउट करू शकता. बीईपी इन सेल्स इन रुपीज डिवाइड बाय सेलिंग प्राइस पर युनिट. सेलिंग प्राइस पर युनिट 50. सेम आंसर फाइंड आउट झालं. सॉरी हे युनिट्स येतं रुपीज नाही आहे. ओके कुठलाही फॉर्म्युला यूज करा आन्सर सेमच येणार आहे. ओके नेक्स्ट पॉइंट सेल्स रिक्वायर्ड टू अर्न प्रॉफिट ऑफ रुपीज 4 लाख. सेल्स रिक्वायर्ड टू अर्न प्रॉफिट ऑफ रुपीज 4 लाख. आपला ह्याच यावरती आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये ह्या ज्या गोष्टी घेतलेल्या आहेत ना आपण ह्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेममध्ये आपल्या झालेल्या आहेत. आधीच्या 5ही प्रॉब्लेममध्ये आपल्या ह्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. आता सांगा फॉर्म्युला काय असेल. सेल्स रिक्वायर्ड टू अर्न प्रॉफिट ऑफ रुपीज 4 लाख आपल्या सेल्स इनटू पीव्ही रेशो मायनस बीपी. नाही नाही आपल्याला रिक्वायर्ड सेलचा फॉर्म्युला आपल्याला सेपरेट दिलेला आहे. रिक्वायर्ड सेल्स इज इक्वल टू एक्सपेक्टेड प्रॉफिट म्हणजे 4 लाख प्लस फिक्स कॉस्ट डिवाइड बाय पी व्ही रेशो. ओके तुम्ही आज जेवढे फॉर्म्युले आहेत ना तेवढे फॉर्म्युले एकदम प्रॉपर प्रिपेअर करून घ्या. कारण जोपर्यंत तुमचे फॉर्म्युले लक्षात येत नाही ना कारण की फॉर्म्युले लक्षात येत नाही तुम्ही मी जे सॉल्व करतो आणि त्याचा काहीच उपयोग नाही आहे. ओके त्यामुळे तुम्ही फॉर्म्युले पहिल्यांदा प्रिपेअर करा. जोपर्यंत तुमचे फॉर्म्युले जे मी हे बघा फॉर्म्युल्यामध्ये जे जे रेडमध्ये मेन्शन केलेले फॉर्म्युले आहेत ना ते तरी कमीत कमी तुमचे रेडी पाहिजे. जे जे फॉर्म्युले मी रेडमध्ये मेन्शन केले आहेत ना कमीत कमी तेवढे तरी फॉर्म्युले तुम्हाला माहिती पाहिजे. ओके मी हा फॉर्म्युल्याची सुद्धा मी तुम्हाला ही एक वर्ड फाईल तयार करतो आणि तुम्हाला मी ग्रुपमध्ये एंटर करतो आहे. ती जेवढे रेडमध्ये जेवढे फॉर्म्युले आहेत ना तेवढे कमीत कमी तेवढे तरी फॉर्म्युले प्रॉपर प्रिपेअर करा. आणि पुन्हा जे मी 5 प्रॉब्लेम जे सॉल्व केलेले आहेत ते पुन्हा सर्व प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. ओके सेल्फ स्टडी करा थोडीशी. ओके जेव्हा तुम्ही ते पुन्हा जेव्हा सॉल्व कराल ना मला वाटत नाही तुम्हाला मग हे पुढचे जे एक्झामला येणार कुठलाही प्रॉब्लेम येऊन देत. ओके 60 आउट ऑफ 60 मिळाले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. ओके फॉर्म्युला काय आहे. रिक्वायर्ड सेलचा फॉर्म्युला आहे एस्टिमेटेड प्रॉफिट किंवा रिक्वायर्ड प्रॉफिट प्लस फिक्स कॉस्ट 2 लॅक्स. ओके डिवाइड बाय पी व्ही रेशो. पी व्ही रेशो किती आहे आपला 40%. ओके मी ते आन्सर फाइंड आउट करतो आहे या सेलमध्ये आन्सर फाइंड आउट करतो आहे. ओके 6 लॅक डिवाइड बाय 40 × 100. ओके 15 लॅक्स. 15 लॅक्स आन्सर फाइंड आउट होईल. तुम्ही ह्या आन्सरचं व्हेरिफिकेशनसुद्धा करून बघू शकता. 15 लॅक्स आपण इथे व्हेरिफिकेशन करूया. 15 लॅक्स जेव्हा सेल्स असतील तेव्हा आपला कंट्रीब्युशन किती येईल. 15 लॅक्स × 40%. 15 लॅक्स × 40 डिवाइड बाय 100 हे कंट्रीब्युशन असणार आहे. ओके व्हेरिएबल कॉस्ट किती असणार आहे. व्हेरिएबल कॉस्ट सांगू शकता मला किती असेल. नाईन लॅक. ओके 9 लॅक व्हेरिएबल कॉस्ट असेल. तुम्ही त्या दोन गोष्टींनी फाइंड आउट करू शकते. 15 लॅक्स मायनस 6 लॅक केलं असतं तरी सुद्धा 9 लॅक आलं असतं. किंवा तुम्हाला एक कंपॅरिझन सांगितलेलं होतं की सेल्स व्हेरिएबल कॉस्ट आणि पी व्ही रेशो याच्यामध्ये कंपॅरिझन असतं. कधी कंट्रीब्युशन किंवा पी व्ही रेशो कधी तुमचा कधी 40% असेल तर व्हेरिएबल कॉस्ट टू सेल्स रेशो किती असणार आहे 60% असणार आहे. तर ही 60% मी अमाऊंट फाइंड आउट केलेली आहे. ओके फिक्स कॉस्ट मायनस करा 2 लॅक्स इथे तुम्हाला प्रॉफिट फाइंड आउट होईल. 4 लाख रुपीज प्रॉफिट. तुमचा क्वेश्चन काय होता. सेल्स रिक्वायर्ड टू अर्न प्रॉफिट ऑफ रुपीज 4 लॅक. तुमचा आन्सर टॅली होतं आहे. ओके आन्सर तुम्हाला 4 लॅक म्हणजे तुमचा क्वेश्चनमध्ये जी गोष्ट होती ती तुम्ही फाइंड आउट केलेली आहे. 4 लाख रुपीज तुमचा आन्सर येते म्हणजे तुम्ही राईट कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ओके क्लिअर आहे. कोणाला कन्फ्युजन या पॉईंटमध्ये. प्रॉफिट वेन सेल्स इज
18,000 युनिट्स. ओके, आता नेक्स्ट पॉइंट त्याने मेन्शन केलं आहे, प्रॉफिट वेन सेल्स रुपी 18,000 युनिट्स. आता आपल्याला इथे त्यांनी युनिट्समध्ये सेल्स सांगितलेले आहेत आणि आपला प्रॉफिट फाइंड आउट करायला सांगितलं आहे. मुलं एकदम कन्फ्यूज होतात. आपण आधीच्या 5 प्रॉब्लेममध्ये आपल्याला सेल्स प्रोव्हाइड केलेले आहेत आणि आपल्याला सेल्स रुपीजमध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत आणि आपण त्यावरून आपण प्रॉफिट आपण फाइंड आउट केलेलं आठवत आहे. ओके, त्यामध्ये आपण काय केलेलं होतं की पहिल्यांदा आपल्याला सेल्स युनिट्स सेल्स रुपीजमध्ये प्रोव्हाइड केलेलं, त्याला इनटू पी व्ही रेशो केलं, तुम्हाला कंट्रीब्युशन फाइंड आउट झालं. म्हणजे फर्स्ट तुम्ही कंट्रीब्युशन फाइंड आउट केलं, फर्स्ट यू हॅव कॅल्क्युलेटेड कंट्रीब्युशन बाय युझिंग द फॉर्म्युला सेल्स इनटू पी व्ही रेशो. पहिल्यांदा तुम्ही कंट्रीब्युशन फाइंड आउट करणार आहात, नंतर मग तुम्ही फिक्स तुम्ही नंतर मग त्यामधून कंट्रीब्युशनमधून फिक्स कॉस्ट मायनस करता आणि प्रॉफिट फाइंड आउट करता. त्याच्यासाठी तुमचा फॉर्म्युला आहे प्रॉफिट इज इक्वल टू कंट्रीब्युशन मायनस फिक्स कॉस्ट. हे दोन फॉर्म्युले यूज करून तुम्ही आन्सर फाइंड आउट करता. पण इथे एक आपल्याला ॲडिशनल फॉर्म्युला यूज करायला लागेल, कारण की तुम्हाला सेल्स दिलेले ते युनिट्समध्ये दिलेले आहेत. मग ते पहिल्यांदा तुम्हाला सेल्स रुपीजमध्ये फाइंड आउट करायला लागतील. ओके, सेल्स इन रुपीज, सेल्स इन रुपीज आपले किती फाइंड आउट होतील, तर 18,000 इंटू सेलिंग प्राइस पर युनिट किती आहे 50. म्हणजे तुमचे जेव्हा 9 लाख जेव्हा सेल्स असतील तेव्हा तुम्हाला प्रॉफिट विचारलेला आहे. ओके, तर आपल्याला 9 लाख सेल्सवरती आपला प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजेच तो 18,000 युनिट्सचा प्रॉफिट फाइंड आउट करायचा आहे. 18,000 युनिट्स म्हणजेच 9 लाख रुपीजचे सेल्स आहेत, कारण की सेलिंग प्राइस पर युनिट किती आहे 50 आहे. ओके, तर आता आपण फॉर्म्युला आपण यूज करूया. पहिल्यांदा आपल्याला काय फाइंड आउट करायचं, कंट्रीब्युशन फाइंड आउट करायचं आहे. कंट्रीब्युशन इज इक्वल टू सेल्स इंटू पी व्ही रेशो. पी व्ही रेशो किती आहे 40/100, 40% आहे. म्हणून कंट्रीब्युशन होतं किती 3,60,000. आपल्या फिक्स कॉस्ट आपल्याला माहिती आहे, मग डायरेक्ट आपण प्रॉफिट आपण फाइंड आउट करूया. प्रॉफिट इज इक्वल टू काय, कंट्रीब्युशन मायनस फिक्स कॉस्ट. फिक्स कॉस्ट आपली किती आहे, प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेले 2 लाख रुपीज फिक्स कॉस्ट आहे. म्हणजे प्रॉफिट आपला किती येतो आहे रुपीज 1,60,000. काय केलं समजलं, पहिल्यांदा आपल्या युनिट्समध्ये दिलेले होते सेल्स, ते आपण पहिल्यांदा रुपीजमध्ये कन्वर्ट करून घेतले. त्या रुपीजच्या सेल्सवरून आपण कंट्रीब्युशन फाइंड आउट करून घेतलं, त्या कंट्रीब्युशनमधून आपण फिक्स कॉस्ट मायनस केली, आपला प्रॉफिट फाइंड आउट झालेला आहे. हा कॉमन क्वेश्चन आहे, हा प्रत्येक प्रॉब्लेममध्ये हा कॉमन क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्हाला एक्झामला जेव्हा येतात ना प्रॉब्लेम, तर हा कॉमन आहे, म्हणजे ह्या पद्धतीचा क्वेश्चन. ओके, त्यामुळे ते प्रत्येक म्हणजे आपण 5 प्रॉब्लेम घेतले, आपण 5ही प्रॉब्लेममध्ये आपण सेम आपण गोष्ट आपण सॉल्व केलेली आहे. आणि हा युनिव्हर्सिटी आलेल्या प्रॉब्लेमला सुद्धा सेमच गोष्ट विचारलेली आहे. ओके, ओके, काही कन्फ्युजन असेल ते विचारू शकता. नेक्स्ट आपला लास्ट पॉईंट आपल्याला सांगितलेला आहे, मार्जिन ऑफ सेफ्टी. मार्जिन ऑफ सेफ्टी वेन ॲक्च्युअल सेल्स इज रुपीज 7 लाख. ओके, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ मार्जिन ऑफ सेफ्टी. मार्जिन ऑफ सेफ्टी इज इक्वल टू ॲक्च्युअल सेल्स मायनस सेल ॲट बीईपी. ओके, ॲक्च्युअल सेल्स आपल्याला प्रॉब्लेममध्ये आता किती प्रोव्हाइड केलेले आहे 7 लाख, आणि सेल ॲट बीईपी 5 लाख. आपण ऑलरेडी फाइंड आउट केलेलं आहे सेल ॲट बीईपी 5 लाख. मायनस 5 लाख म्हणजे मार्जिन ऑफ सेफ्टी किती आपली फाइंड आउट होईल 20,000. ओके, मार्जिन ऑफ सेफ्टी किती फाइंड आउट होईल 20,000. सर 2 लाख आली ना. 2 लाख, ओके सॉरी 2 लाख. ओके ओके, युनिव्हर्सिटीला विचारलेला प्रॉब्लेम होता, 15 मार्क्सचा प्रॉब्लेम होता. फक्त हे जे फर्स्ट जे प्रेझेंटेशन होतं ते आपलं आपण ज्या केलेल्या प्रॉब्लेमपेक्षा थोडंसं डिफरंट होतं, कारण की त्यांनी व्हेरिएबल कॉस्ट त्यांनी 3 सेपरेट प्रोव्हाइड केलेले होते. अदरवाईज प्रॉब्लेममध्ये कुठलीही डिफिकल्टी नव्हती. ओके, एकदम सेम प्रॉब्लेम आहे, आपण जे सॉल्व्ह केलं तेच केलेलं आहे. हां, 6 एकदा परत एक्सप्लेन करा ना. पॉइंट नंबर 6. ओके, प्रॉफिट वेन सेल्स इज रुपीज 18,000. ओके, आता सर्वात पहिल्यांदा आपण 18,000 युनिट्स आपल्याला प्रोव्हाइड केलेले होते. आपण युनिट्सवरून आपण डायरेक्ट आपण प्रॉफिट आपण फाइंड आउट करू शकत नव्हतो, त्यामुळे आपण ते युनिट्स आपण सेल्समध्ये रुपीजमध्ये आपण कन्वर्ट करून घेतले. फॉर दॅट जस्ट वी हॅव मल्टिप्लाइड 18,000 युनिट्स बाय सेलिंग प्राइस पर युनिट रुपीज 50. म्हणून 18,000 इंटू 50 केलं, आपला 9 लाख रुपीज आपले सेल प्राइस आपल्याला फाइंड आउट झाली. म्हणजे आता आपला क्वेश्चन काय, आता प्रॉफिट वेन सेल्स इज रुपीज 9 लाख.
₹9 लाख. ओके क्लियर आहे. म्हणजे आपला जो ऑर्डिनरी जो क्वेश्चन होता तसा आपण क्वेश्चनमध्ये आपण तो कन्वर्ट करून घेतला. आता जेव्हा तुम्हाला सेल्स रुपीजमध्ये जेव्हा दिलेलं असतात ना तेव्हा प्रत्येक वेळेस आपण पाचही प्रॉब्लेममध्ये आपण सेम आपण फॉर्मॅटनुसार आपण सॉल्व केलेलं आहे. पहिल्यांदा कंट्रीब्युशन फाइंड आउट करून घ्या. इथे कंट्रीब्युशनसाठी आपला सेकंड आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. तो फॉर्म्युला कुठला आहे? हा फॉर्म्युला सेल्स इंटू पी व्ही रेशो. ओके आपण हा फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे सेल्स इंटू पी व्ही रेशो. ओके पहिल्यांदा आपण तो फॉर्म्युला आपण यूज केला. सेल्स आहेत 9 लाख, आपल्याला जे प्रोव्हाइड केलेल्या प्रॉब्लेममधले ते सेल्स 9 लाख इंटू पी व्ही रेशो 40%. आपला आंसर फाइंड आउट झालेला आहे 3,60,000. क्लियर आहे कंट्रीब्युशन? येस. आणि सेकंड पॉईंट आपल्याला फाइंड आउट करायचं आपला कंट्रीब्युशन जेव्हा माहिती झालेलं आपला फिक्स कॉस्ट सुद्धा माहिती आहे त्यामुळे प्रॉफिट इज इक्वल टू आपण प्रॉफिटचा आपण सेकंड आपण फॉर्म्युला यूज करायचा आहे. प्रॉफिट इज इक्वल टू कंट्रीब्युशन मायनस फिक्स कॉस्ट. प्रॉफिटचा फॉर्म्युला प्रॉफिट इज इक्वल टू कंट्रीब्युशन मायनस फिक्स कॉस्ट. ओके आपण हा सेकंड फॉर्म्युला आपण इथे यूज केलेला आहे. प्रॉफिट इज इक्वल टू कंट्रीब्युशन 3,60,000 मायनस फिक्स कॉस्ट 2 लाख इज इक्वल टू 1,60,000. ओके सर. ओके आपण याचं व्हेरिफिकेशन सुद्धा करून बघू शकतो. व्हेरिफिकेशन पाहिजे तर आपण इथे करून बघू शकतो. जेव्हा 9 लाख रुपये जेव्हा तुमचे सेल्स असतील. ओके मी हेच ॲक्च्युली बघा 1,60,000 आलेलं आहे. आता ते राऊंड फिगर आहे ते ॲक्च्युली 1 रुपये ते कारण की एक्सेल यूज करतोय. ओके 1,60,000. ओके व्हेरिफिकेशन तुम्ही करून बघू शकता. 9 लाख इंटू 60%, 9 लाख इंटू 40%, 3,60,000, 2 लाख रुपीज फिक्स कॉस्ट आणि फायनल आन्सर आपला फाइंड आउट झालेला आहे. ओके 1,60,000. ओके नेक्स्ट प्रॉब्लेम नेक्स्ट लेक्चरला घेऊया आपण. नेक्स्ट प्रॉब्लेम येस सर. ओके नेक्स्ट प्रॉब्लेम पाहिजे तर मी फक्त रीड करतो. हा आलेला आहे आपला मार्च 2017 आलेला प्रॉब्लेम आहे. ओके 15 मार्चचा हा एक प्रॉब्लेम आणि याच्यानंतर एक अजून एक मी प्रॉब्लेम घेईन. तो थोडासा डिफिकल्ट आहे याच्यापेक्षा सुद्धा. तो ॲक्च्युली अजून एक प्रॉब्लेम आहे माझ्या इथे. हा थोडासा डिफिकल्ट प्रॉब्लेम आहे. तो वेगळ्या एक्झामला आलेला होता. एमकॉम लेवलला आलेला प्रॉब्लेम नव्हता. पण त्या पद्धतीचा एक मी अजून एक प्रॉब्लेम घेणार आहे. त्यामुळे हे शेवटचे दोन प्रॉब्लेम घेणार आहे. त्याच्यानंतर मी डिसिजन मार्जिन मॅनेजरियल डिसिजन जो टॉपिक आहे तो चालू करणार. त्याच्यामध्ये सुद्धा मार्जिनल कॉस्टिंगच आहे. ओके पण त्याच्यामध्ये थोडासा वेगळ्या पद्धतीने प्रॉब्लेम्स आहेत. हे या पद्धतीचे प्रॉब्लेम्स नाही आहेत तिथे. ओके त्यामुळे कोणालाही कुठली क्वेरी असेल कधी कुठलाही प्रश्न असेल तर मला नेक्स्ट लेक्चरला विचारून घ्या. म्हणजे क्लिअर करून घ्या. जेवढे आपले पहिले 6 प्रॉब्लेम झाले त्या 6 प्रॉब्लेममध्ये तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम फाइंड आउट झाला असेल तर तो मला नेक्स्ट लेक्चरला विचारून घ्या. मी 6 प्रॉब्लेम आहेत किंवा हा 7वा प्रॉब्लेमसुद्धा मी ग्रुपमध्ये अपलोड करतो आहे आज. ओके तर 7ही प्रॉब्लेम तुम्ही रिव्हिजन करा. आणि यूट्यूबची मी एकच फक्त व्हिडिओ फक्त पहिली व्हिडिओ अपलोड करतो. त्यावरून तुम्हाला सर्व व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्टमध्ये दिसतील. मार्जिनल कॉस्टिंगची प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही चेक करा तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील. ओके कधी प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला लेक्चर्स कधी बघायचे असतील तर. ओके आता ह्या प्रॉब्लेममध्ये कधी तुम्ही बघितलं तर हा पण मी प्रॉब्लेम टाकतोय तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ह्या प्रॉब्लेममध्ये काहीही चेंजेस नाही आहेत. जसं आपण आधी आपण सॉल्व्ह केलेला प्रॉब्लेम आहे तसाच प्रॉब्लेम आहे. तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला कधी कुठलंही कन्फ्युजन येत असेल तर आपण नेक्स्ट लेक्चरला आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारच आहोत. ओके बघा मार्च 2017 आलेला प्रॉब्लेम आहे. मेसर्स मून लिमिटेड हॅज द फॉलोइंग बजेट एस्टिमेट्स फॉर द इयर 2016-17 और 16 मेन्शन केले. ओके 16 सेल्स युनिट युनिट्स प्रोव्हाइड केले 45,000. फिक्स एक्सपेन्सेस 1,02,000. सेल्स व्हॅल्यूसुद्धा आपल्या प्रोव्हाइड केलेले आहे 9 लाख रुपीज. ओके बाय युझिंग दिस टू फिगर्स यू कॅन फाइंड आउट द सेलिंग प्राईस पर युनिट. 9 लाख डिवाइड बाय 45,000 इज इक्वल टू सेलिंग प्राईस पर युनिट फाइंड आउट होईल. ओके मी इथे फाइंड आउट करून बघतो. 9 लाख डिवाइड बाय 45,000 ₹20 पर युनिट येते सेलिंग प्राईस. ओके आता सेलिंग प्राईस पर युनिट तुम्हाला माहिती झाली तर व्हेरिएबल कॉस्ट पर युनिटसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलं ₹10. ओके तुम्ही मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट फर्स्ट प्रिपेअर करा. 20 - 10 इज इक्वल टू ₹10 तुमचे कंट्रीब्युशन पर युनिट येईल. टोटलमध्ये सुद्धा फाइंड आउट करून घ्या. अँड टोटलमध्ये फिक्स एक्सपेन्सेस मेन्शन करा 1,02,000. आणि तुम्ही प्रॉफिटसुद्धा फाइंड आउट करू शकता मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट. क्लिअर आहे. आणि त्यानंतर मग तुम्हाला फर्स्ट तुम्हाला जसा आपला 5वा प्रॉब्लेम होता तसं सेम आहे. फर्स्ट तुम्हाला पी व्ही रेशो ब्रेक इव्हन पॉईंट आणि मार्जिन ऑफ सेफ्टी फाइंड आउट करायचे ओरिजिनल. ओके ओरिजिनल फाइंड आउट करायचे आणि त्यानंतर मग आल्सो कॅल्क्युलेट रिवाईज. रिवाईजमध्ये हे 4 सेपरेट पॉईंट आहेत ते सेपरेटच कन्सिडर करायचे. ओके मग जेव्हा व्हेरिएबल कॉस्ट इन्क्रीज होईल तेव्हा बाकीच्या सर्व गोष्टी सेम असतील ह्या कन्सिडर करायच्यात. जेव्हा सेलिंग प्राईस चेंज होईल तेव्हा बाकीच्या सर्व गोष्टी सेम असतील ओरिजिनल कन्सिडर करायच्यात.
ओके आणि ह्या दोन गोष्टी इथे चेंजेस केल्या, तर दोन्ही गोष्टी चेंज करायच्या, ह्या दोन्ही गोष्टी चेंज कन्सिडर करायच्या, बाकीच्या ओरिजिनल कन्सिडर करायच्या. आणि लास्ट पॉईंटमध्ये फक्त फिक्स कॉस्ट चेंज झालेली आहे, फक्त फिक्स कॉस्ट चेंज करायची, बाकीच्या सर्व गोष्टी ओरिजिनल कन्सिडर करायच्या. ओके क्लिअर आहे? येस सर. सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट लेक्चरला आपण हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करणारच आहोत, पण कधी तुम्ही सॉल्व कधी करण्याचा कधी प्रयत्न केला, देन यू विल हॅव मोर, म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअरिटी येईल त्या प्रॉब्लेममध्ये. म्हणजे आपण जेव्हा नेक्स्ट आपण जेव्हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करू ना, त्यावेळेस तुम्हाला जास्त क्लिअरिटी येईल. मी हे पहिले 7 प्रॉब्लेम मी ग्रुपमध्ये अपलोड करतो आहे, आणि ज्या फर्स्ट जी यूट्यूबची लिंक होती फर्स्ट प्रॉब्लेमची, ती यूट्यूबची लिंक अपलोड करतो आहे. ओके आणि नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया हा प्रॉब्लेम, आणि अजून एक प्रॉब्लेम आहे तो एक आपण प्रॉब्लेम घेणार आहोत. ओके तो नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया. अजून कोणाला काही विचारायचं असेल ते विचारू शकता. काही तुम्हाला याच्यामध्ये आत्तापर्यंत झालेल्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला आत्ता कधी कुठली क्वेरी वाटली असेल, काही डिफिकल्टी आली असेल, ते विचारू शकता. सर ते फॉर्म्युले फक्त एकदाच आहे. हां फॉर्म्युले सुद्धा पाठवतो, फॉर्म्युले सुद्धा ग्रुपमध्ये पाठवतो. माझं पण फर्स्ट लेक्चर आहे ना, त्या आधीचं काही कळालं नाही झालेलं. ओके त्या व्हिडिओ तू सर्व बघू शकतेस, मी सर्व व्हिडिओ तयार केले ते पाठवते, तू चेक करतीस. मोस्टली फर्स्ट व्हिडिओ जी आहे ना ती मेन आहे, का त्याच्यामध्ये जे बेसिक आहे ते सांगितलेले, फॉर्म्युले थोडेसे डिस्कस केलेले आहेत. ओके सेकंड थर्डमध्ये प्रॉब्लेम्स डिस्कस केले, तर तू सर्व प्रॉब्लेम्स कधी बघितले ना, तर तुला थोडंसं क्लिअरिटी येईल. ॲक्च्युली ॲक्च्युली क्लिअरिटी येण्यासाठी एक गोष्ट सांगतो, हा जो टॉपिक आहे ना पूर्ण TY बीकॉमचा टॉपिक आहे, याच्यामध्ये फार थोडेफार ॲडिशन्स आहेत. जो नेक्स्ट जो सिलेबस आहे ना, जो डिसिजन मॅनेजरियल डिसिजन, त्याच्यामध्ये थोडंसं नवीन आहे, जे TY बीकॉमपेक्षा थोडंसं वेगळं आहे. पण हा जो टॉपिक मी शिकवला ना, याच्यामध्ये मला वाटत नाही मी TY बीकॉमपेक्षा काही वेगळं शिकवलं आहे, म्हणून जेवढं TY बीकॉमला शिकवत होतो ते शिकवलं. पण तरीसुद्धा तू त्या ज्या आता व्हिडिओ अपलोड केलेले व्हिडिओ आहेत ना, ते तू एकदा बघून घे, थोडीशी क्लिअरिटी येईल. ओके बेसिक कन्सेप्ट, कारण की हा टॉपिक कधी तुम्हाला कधी क्लिअर नसेल ना, तर नेक्स्ट टॉपिक समजायला डिफिकल्टी येईल. कारण की पूर्ण प्युअरली तुम्हाला ह्या टॉपिकवरती तो टॉपिक डिपेंड, म्हणजे तो मार्जिनल कॉस्टिंगचाच टॉपिक आहे. ओके म्हणजे मार्जिनल कॉस्टिंग तुमच्या सिलेबसमध्ये चारच टॉपिक आहेत, मार्जिनल कॉस्टिंग, स्टँडर्ड कॉस्टिंग, बजेटरी कंट्रोल आणि ऑपरेटिंग कॉस्टिंग. ओके तर चार टॉपिकपैकी हा पण पहिलाच, जो सेकंड जो टॉपिक आहे तो सुद्धा पहिल्याच टॉपिकमधला आहे, मार्जिनल कॉस्टिंगमधलाच आहे, म्हणजे मॅनेजरियल डिसिजन. ओके ऑन द बेसिस ऑफ मार्जिनल कॉस्टिंग, म्हणजे मार्जिनल कॉस्टिंग ही कन्सेप्ट यूज करून, ही टेक्निक यूज करून तुम्ही कशा डिसिजन घेऊ शकता. तिथे 7 to 8 टाईपच्या डिसिजन्स आहेत, तर तुम्ही डिसिजन कशा घेऊ शकता, तर त्या डिसिजन घेण्यासाठी मार्जिनल कॉस्टिंगचं कशी हेल्प होते ते आपल्याला तिथे शिकायचं आहे. म्हणजे ते सुद्धा मार्जिनल कॉस्टिंगच आहे, मग त्यासाठी हे सर्व फॉर्म्युले तुम्हाला माहिती पाहिजे. कधी हे माहिती नसतील ना, तर ते सॉल्व करायला डिफिकल्टी जाईल. त्यामुळे बेसिक कन्सेप्ट पहिल्यांदा क्लिअर करून घ्या. येस येस. ओके ओके थँक्यू फॉर पेशन्सली लिसनिंग ॲक्च्युली. ओके आणि ते प्रॉब्लेम्स व्हिडिओ अपलोड करते ग्रुपमध्ये. ओके थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. Okay. Thank you. Thank you. Thank you. Thank you, sir.